नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि दुपारनंतर देखील काही भागांमध्ये दे जोर वाढण्याची शक्यता आहे सविस्तर आपण संपूर्ण जिल्ह्यांचा तालुक्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या हो अपडेट्ससाठी तर चला सविस्तर जाणून घेऊ संपूर्ण जिल्ह्यांचा आणि तालुक्यांचा हवामान अंदाज सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा हा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि दुपारनंतर देखील काही भागामध्ये दे जोर वाढण्याची शक्यता आहे रामघाट चांदगड आणि आंबोलीकडे देखील थोडा जोर जास्त राहील या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील काही भागांमध्ये दे बघायला मिळू शकतो आहे कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे दिग्रला पदगाव आणि कडगावकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कणकवलीकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि कुणकेश्वरकडे जबरदस्त मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय जोर थोडा जास्त राहील कुणकेश्वरकडे पोंडा राधानगरी कोल्हापूरच्या काही भागाकडे गगनबावडा या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता जास्त भागामध्ये आणि तुळक ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे खारेपाटांकडे जर थोडा जास्त राहील तर विजयदुर्ग वाडापेठ राजापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे रायपाटांकडे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो आहे तसंच पुरंगड आणि लांजा मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी देखील आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे पूर्वेला जोर थोडा कमी राहील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर हा जो सर्व परिसर आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो आहे मात्र मुसळधार पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये माखजनकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे तर हेदवी गुहागर मागतामणी सानवाडा श्री शिंगेरळ या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता तसेच चिपळूण लोटेस वसवपोट सौराठ मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे दादोल दागाव खेड सागदेव मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यत आहे मात्र काही भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतात दिवसभरामध्ये दापोली पासवांडरी केलसी माणंगळ या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे घोगरे महाबळेश्वर पोलादपूर महाड वरण रावडी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय तर सिर्वेवर्धन दिवेघर गोरेगाव मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता या ठिकाणी देखील आहे मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे काशी रोहा नागोठाणा सुधागड शिरगावकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस अशक्यता आहे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे अलिबाग सोंडी पेजळी पेन शिरावली खोपोली बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो आज दिवसभरामध्ये कुसर कर्जतकडे मात्र जोर कमी राहील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा नेरळ पनवेल नवी मुंबई या भागामध्ये देखील जोर थोडा कमी राहील हलक्या ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शिकत आहे उरणकडे थोडं जोर जास्त राहील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो उरणकडे मुंबई वरळी कोळीवाडा या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर किर्चनवाडा ओमवाडी मेराभैदळ ठाण्याकडे मात्र जोर कमी असून या ठिकाणी हलक्या स्वरूपातच पाऊस शिकत आज दिवसभरामध्ये आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो तुरळक भागामध्ये तसेच निंजेगाव कल्याण डोंबिवली बदलापूर खडावली भिवंडी मेरावहेंदर उमवाडी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात आणि तुरळक ठिकाणी झाला तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील होऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही वसविरार उंबरपडा पि पिल्वी शहापूर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये दे देखील जोर कमी राहील सपाली गोदमाल वाडा परळी कुदन मानूर पालघर बोईसर वानगाव कासाकरोड हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र हलक्या स्वरूपात पावसा शक्यता आज दिवसभरामध्ये आहे जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय पालघर जिल्ह्यामध्ये एकंदरीत बघितला असता किनारपट्टीच्या उत्तरेला जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय तसेच आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस शक्यता आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कमळेश्वर दोर्ली सावनेर कामपट्टी वाघोलेर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे रामटेककडे मात्र मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये भंडारामध्ये मात्र नागपूरच्या तुलनेमध्ये जोर कमी राहील हलक्या स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये उतरलेला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे चिखली मौदा बार्शी धर्मापुरी वारती असोली कंधारी तुमसर मंगोळी अकोला गोबरवारती निपाणी दिंडुरी तिरोडी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू दे शकतोय उमरेड खरगावकडे देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय विवाहपूर पवनी गोतंगाव अडियल या परिसरामध्ये मात्र जोर कमी असून हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता भंडारा जिल्ह्यामध्ये आहे गोंदियामध्ये बघितला असता उत्तरेला जोर जास्त राहील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर राजेगाव सिवनी बालाघाट समनपूर हा जो परिसर आहे मध्यम ते तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो बाकी भागाकडे जोरमात्रा कमी राहील लांजीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा आमगाव गोरेगाव साखरतोळा तस लखनी साकोली देवरी अंशतः ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं या भागामध्ये मात्र कमी बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये गडचुल जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अवशतात ढगाळ वातावरण काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे राहील आणि काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी होण्याची शक्यता आहे जोर मात्र कमी बघायला मिळू शकतोय गडचुल जिल्ह्यामध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी पावस शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये अवशतात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतंय मुरुमगाव गडचुली मूल चामोर्शी कापसी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात मुलचेराया टपल्ली आहेरी भांबरगडकडे देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील काही भागामध्ये जोर कमी राहील जसं की मोहर्ली कुठवाडा चिमूर हा जो परिसर आहे हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे भाताडी चि चंद्रपूर या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे बलारपूर रोड भद्रवती वरोरा हा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे यवतमाळमध्ये वनी आणि कायरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे पांढरकवडा पेंढारी गोमूत्री परवा घाटंजी मोहाडा करंजीकडे मध्यम ते तुळक भागामध्ये मुसळधार पाऊस आणि जबरदस्त मुसळधार पाऊस रुई जाऊ आर्निद्यानी साखरी दिग्रस चोंडी हा जो सर्व परिसर आहे मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि तुळक भागामध्ये अतिवृष्टी दरवा यवतमाळ नेर तसंच बाबुळगाव फलेगाव कलाम जोधमाहा या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता असून तुळक भागामध्ये देखील बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे वर्धा जी जिल्ह्यामध्ये बघितलं असता वर्धा सेलू या ठिकाणी मात्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे तुळजापूर बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या ठिकाणी देखील जवळपास सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक भागांमध्ये मुसळधार पाऊस शकत आहे उत्तरेला जामनी लाडगड वदोना तळेगाव आष्टी कारंजा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे अमरावती जिल्ह्यामध्ये बघितलं असता अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकत आहे नांदगाव मोजरी मोर्शी वरुड नरखेड मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये आणि तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो थडी चांदूर बाजार अचलपूर चिखलदारा चिखलदा हिरासाल धारणी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकत आहे चिखलदा हिरासाल धारणी या परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे अंजणगावकडे या ठिकाणी अकोलामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस अशी आहे अकोलामध्ये आज चांगल्या प्रमाणात पाऊस बघायला मिळू शकतोय अकोला बोरगाव मंजू मूर्तिजापूर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे अकोला जिल्ह्यामध्ये आज चांगल्या प्रमाणात जोर वाढणे शक्यत आहे दर्यापूर आंजंगाव तसंच या ठिकाणी अकोट हिरवा हिरवाखेड या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस हिरवाखेडकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय आंबवारा तस आलेवाडी पालसी हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये तसंच पाथोडा अंधुरा हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे अकोला बोरगाव म्हणजे गोरेगाव आळंदा आणि बालापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शकत असून अकोलापेक्षाही जास्त पाऊस वाशिममध्ये होण्याची शक्यता आहे मरसूळ मालेगाव वाशिम मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस मंगळूरपैर कारंजा खेडाकडे देखील मुसळधार पाऊस शक्यत आहे रिठाड रिसोड या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि बुलढाणामध्ये कोदनापूर घाटबोरी तसं डोनगाव मेहकर भापूर बीबी लोणार लोणी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि जबरदस्त मुसळधार पाऊस चिखली कलवड बुलढाणा गिरडा मोठाला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे पिंपरीगावली बरडगाव खामगाव तसंच या ठिकाणी नांदुरादी घी मालकापूर या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे मोहराकडे देखील जोर जास्त राहील देवळगाव राजा सिंदखेडराजा अडगाव राजा देवगाव माही या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवस आहे आज खानदेशामध्ये देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर जळगाव भुसावळ मुक्ताईनगरकडे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मुसळधार देखील होऊ शकतोय तसे या ठिकाणी बघू शकता रावेर पालेल स्टेशन जानोरी फैसपुरी अवल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काठोरी चालोद या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अमळनेर धरंगाव पोरोळा या ठिकाणी देखील जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये तुर् मुसळधार पाऊस पाचोरा भडगावकडे देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे आणि धुळे जिल्ह्याच्या पूर्वबाजला मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय बाकी भागाकडे हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे कापडणे का तसे या बघू शकता नववारी कापडणे अंजांग बाबरे बोरकुंड आर्वी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे मात्र साखरी तालुक्याकडे जोर कमी राहील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता साखरी तालुक्याकडे आहे शिरपूर शिंदेखेडाकडे काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर कमी असून नंदुरबार शहादा तुळदा कलक्वा कर्णी नावापूर्वी सरवाडी हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता जास्त भागामध्ये आहे आणि नाशिकमध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शकत आहे जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात आणि रिमझिम पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो अंशतः ढाकाळ वातावरण आणि काही भागामध्ये रिमझिम पाऊस कंटिन्यू देखील बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नाशिकमध्ये नाशिक निफाड हा जो परिसर आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये ओझर लासलगाव या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय सापुतारा वणी सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाडी येवला या देखील हलक्या स्वरूपात पावस शक्यता शिन्नरी गतपुरी त्र्यंबक या देखील हलक्या स्वरूपातच पावस शक्यता आहे आणि कोपरगाव अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे कोपरगाव शिर्डी राहता हा जो परिसर आहे हलक्या स्वरूपात पाऊस अशक्य आहे श्रीरामपूरकडे थोडं जोर जास्त राहील संगमनेरकडे हलक्या स्वरूपात संगमनेर अकोला तालुक्यांकडे राहुरी घोडेगाव भोगूर पाथडी अहमदनगर मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसंच राळेगाव काडा जामखेड कर्जत करमाळा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला जोर कमी राहील जुन्नर मानसर चाकण पुणे हलक्या स्वरूपात पाऊस अशक्य आहे सासवड लोणत फलटण बारामतीकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस दौंड राहू श्रीगोंदा तस येण शिरोळ आसपास परिसरमध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे सातारा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं असता वडूज कोरोली कटावणी दाल दहिवडी मोल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस सातारा जिल्ह्याच्या जवळपास बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तर सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूरमध्ये वैरग बार्शी परांडा कुरुडवाळी तसंच पंढरपूर जळगाव माहोळ सांगोली इंदापूर अकलूज पिलीव करमाळा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे मात्र अक्कलकोटकडे जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो आहे जत संख मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय सांगली तासगाव कुची नागज मायनी विटा तसंच कुरोडाळी कुडाची अथनी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे कोल्हापूर कोडोली इस्लामपूर तसंच कराड हा जो परिसर आहे मध्यम स्वरूपात पाऊस शकत आहे तसेच कारगोटी सांकेश्वरा आणि दुंडोरी चिकोळी या परिसरामध्ये देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो गगनबावडा राधानगरी बिद्री मुरगुण मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितला असता औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला जोर जास्त राहील तर दौलताबाद येलोगुफाई देवगा नूरकन्नड आंबाला साईगावन चाळीस गाव मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आणि जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता फुलंबरी विरंगाव विरामगाव विरंगा, पिशोर विरंगा, 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 सिल्लोड जनता या परिसरामध्ये आहे जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय तसंच औरंगाबाद सी पिपरी निंबेजळगाव बिटकिन आणि धरणक्षेत्राकडे देखील मुसळधार पाऊस शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय जालना जिल्ह्यामध्ये बघितला असता उत्तरेला जोर जास्त राहील जाफराबाद समतनगर हसनाबाद दाबडी भोकरदन या परिसरामध्ये दे मुसळधार देखील होऊ शकतो आहे बदनापूर जालना गोलापांगरी आणि तारगाव मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे पानवाडी पातूर तसंच या ठिकाणी तानवाडी रामशेगाव छोटा मंगळूर या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे काचोड पाचोड आंबड ईश्वरनगर वाडी गोदरी हा जो परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस लगतच्या काही भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे उमापूरकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे बीडमध्ये गेवराईकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तसंच बीडच्या जवळपास बाकी सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ आहे काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय येळम चौसाळा पाटोदा खडा जामखेड मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कळम मासा तारखेडभूम पाथरूड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ आहे उस्मानाबाद तुळजापूर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि लातूरमध्ये लातूर औसा निलंगा श्रवणपाल उदगीर मध्यम स्वरूपाचा पाऊस अशक्यता आहे काही भागामध्ये हलक्या स्वरूपात देखील होऊ शकतो आज आज दिवसभरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मा मात्र जोर थोडा कमी राहील बोरी जिंतूर सैलू पाथरी सोनपेठ गांगाखेड हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस अश्यत आहे जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बासमतपूर नारधापूर मुखेड या ठिकाणी भोकरपेठ उमरी बा धर्माबाद कोंडलवाडी बिलोली नरसी कवठा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस अशक्यता आज दिवसभरामध्ये आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामचाकडे देखील जोर थोडा कमीच राहील हिंगोलीच्या उत्तरेला थोरक भागामध्ये मुसळधार होऊ शकतोय बाकी भागाकडे हलक्या मध्यम पाऊस पावसं शक्यता सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पुसद या सर्व परिसरामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लागताच सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र